आय मराठी माय बोलीचं महाचॅनल. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केले त्याशी शोडा भोजन घाले विश्वव्यापक कमळापटी त्याशी कौळणी कडी घेटी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारे भोग भोगोनी ब्रह्मचारी म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोणे विठ्ठल 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 नमन करीना पालका देवराया आता मी गाईन गुण नाम कीर्ती जेणे चारी मुक्ती दाशी होती प्रस्तुत प्रसंगी प्राप्त झाले मोजे शहर राजूर
अमरपूर या नगरी मध्ये आजचा हा काल्याचा प्रसंग किन्निमित आहे। अपनास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की थोडगा अमरपूर दिंडी प्रतिवर्षाप्रमाणे आळंदी ते पंढरपूर पायी चालत असणारी ही वारी माऊलीच्या सानिध्यात अभी पंढरपूरला येऊन पोहोचल्यानंतर भगवंताचं दर्शन प्रदक्षिणा आणि महिनाभर जो आनंद माऊलीच्या बरोबर घेऊन आम्ही परत आपल्या या अमरपूर थोडगा मुक्कामी येऊन पोहोचलो। या निमित्त हे काला प्रसंग आमच्या दिंडीचे सेवक सत्यनारायणजी भाऊ काळे आणि त्याचबरोबर कर्ले महाराज आणि या दिंडीतील सर्व वारकरी मंडळी दिंडीमध्ये अनेक प्रकारचे संचालक अनेक प्रकारचे सेवक अनेक प्रकारचे कार्यकारी मंडळी तुम्हाला सर्वांना नमस्कार। या अमरपुरातील सर्व भाविक भक्त ज्यांच्या अन्नदानाच्या पंक्ती आहेत ज्यांनी जातानाही पंक्ती केल्या आल्यानंतरही महाप्रसाद आणि वाटेमध्ये ज्यांच्या पंक्ती त्या अन्नदात्यांना कोटी कोटी नमस्कार। आता थोडासा परिहार मी कीर्तन झाल्यानंतर देणार आहे, एक 5-6 घंटे कीर्तनाची सेवा आणि लागलीच परिहार आणि नंतर हसू नका म्हणून मी जास्त वेळ बोलत नाही, सगळ्यांना माहीत आहे। म्हणून पुनश्च या अमरपूरमधील भाविकांना ज्येष्ठ श्रेष्ठांना अधिकाऱ्यांना बळ का पदाधिकाऱ्यांना नमस्कार। सेवेला आरंभ आमच्या भाऊचं आणि आईसाहेबाचा जो संकल्प कर्ले महाराजाचा जो संकल्प तिघावरही महान संकट आले तरी पण निष्ठेत कधी बदल झाला नाही, नाही तर निष्ठानिष्ठी माहीत आहे। ज्याच्या अगोदरच थोड्या दिवसामध्ये मोठा अटॅकचा झटका आमच्या आईसाहेबांना आला पण सांगतील वारी बंद करायची नाही। आणि भाऊचा बऱ्याच दिवसापासून तुम्हाला माहीत आहे पायाचा आजार असूनही पण वारीला देह जावात वा पांडुरंग दृढ भाव या निष्ठेनं आमच्या कर्ले महाराजांच्यावर मोठा आबाळ कोसळलं बरं का। त्यांच्या बाई गेल्या वर्षी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या ना, होते की नाही, पण भगवंताला आवडले असतील स्वर्गवासी झाल्या तरी पण त्यांची निष्ठा त्यांचं प्रेम आता त्यांचं पण देह चालता येईल तोपर्यंत वारीमध्ये ते राहणार आहेत मला वाटतं त्यांच्या पाठीमागच्यानी सुनाबाईनी मुलांनी सहकार्य करावं त्यांना साथ द्यावी कारण माऊलीचं मंदिर त्यांच्या हातावर झालं मला वाटतं गिरधर महाराजांनाच आपली मूर्ती दिली ना, धन्यवाद। आणि आमचे या माऊलीचा कार्यक्रमही चलवतात आणि दिंडी चलवतात म्हणून या सर्वांना कोटी कोटी नमस्कार। याबद्दल पुन्हा मी परिहार थोडा बोलणार आहे पण आपला काल्याचा प्रसंग आम्ही चालत आलेलो जे महिनाभर या वारीचा प्रसाद म्हणजे आज हा महाप्रसाद आणि काल्याचा प्रसंग यानिमित्त ही माझ्याकडे असणारी सेवा अभंगाचं सटीप भावार्थ आणि काल्याचं कीर्तन दोन्ही प्रसंग होते। विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात महाराज जगद्गुरु जगतबंधनीय महाराष्ट्रभूषण पंच वेद निर्माते देऊचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचं अनन्य अशा प्रकारचं वर्णन करतात। अनंत ब्रह्मांडे उदारी केवढा व्यापक परमात्मा आहे, पहिल्या चरणातून केवढा व्यापक परमात्मा आहे। हरी हा बालक नंदा घरी व्यापकता पहिल्या चरणात सांगतात एका भगवंताच्या उदरात अनंत ब्रह्मांडे नवे नवे रोमात अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे एक रोमी आयशे ढेंडी रोमात अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे एक रोमावळी
आम्ही केली भोळे बावे उभा नवे नवे अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी समानते मुंगे आमासाठी ज्याच्या अंगात अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड ज्याच्या एकाएका केसात अनंत ब्रह्मांड किती केस आहेत माणसाच्या अंगावर मापता का निचर डोक्याचेच मापा चिमट्यानं उपटू उपटू काढायचे किती होते गणित सांगा नाही माय बाप अंगाची आरोमा किती जयाची आतयाशी गणवती ज्याच्या त्याच्या अंगावरले केस ज्याला गणित होत नाही तरी पण आमच्या संतांनी माप काढले किती केस आहेत अंगावरचे या बाजूने एक साधू आला इकडून एक साधू आला दोघांची भेट झाली काय आनंद आहे एकूण वेकाला हात लावले चार मिले त्या साधूचे दोन हात ह्याचे दोन हात किती झाले चार मिले 64 खिले 64 म्हणजे एकूण एकाला बघून हसले ह्याचे 32 दात उघडे पडले आणि त्याचे 32 दात 32 दोन्ही 64 चार मिले 64 खिले 20 रहे करजोड याचे 10 बोट त्याचे 10 बोट कि झाले हरिजन से हरिजन मले विहंसी 7 करोड दोघांचे मिळून 7 करोड अर्थात एका अंगावर किती 3.5 कोटी केस आहे एका माणसाच्या अंगावर एक किती आहेत 3.5 कोटी गणित आहे आणि प्रत्येक केसामध्ये एक एक ब्रह्मांड कळलं का आता ब्रह्मांड म्हणजे काय जनलोक महरलोक तपोलोक बरं का स्वर्गलोक लोक लोकालोक असे 7 आणि पाताळ तळ आतळ विठळ रसातळ महातळ सप्त पाताळ 21 स्वर्गाची 21 मजल्याची बिल्डिंग आणि मृत्यूलोक याला एक ब्रह्मांड म्हणतात कळलं का असे अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक आमच्या यशोदा मातेला 2 वेळा शिवस्वरूप दाखवलं एकदा कृष्ण परमात्मा माती खात होता माती बळीराम दादानं पाहिलं बळीराम दादा पळत आला माते माते आई ग कृष्ण माती खातो काय खातो माती खातो आईनं हातात काठी घेतली कृष्णा कृष्ण म्हणाला लावून दिलं म्हणला दादानं काय झालं आई माती खाल्लीस कोण म्हणलं बळीराम दादा अरे का आई गाई नाही खाली मी माती 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 बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो तोही माझा पक्षपाती आई ग आई नाही काढली मी माती माझी घाला आईनं काठी घेतली हातात तोंडुगड मारावया तिने उगारली काठी भुवने त्या पोटी 14 देखी 14 ब्रह्मांड ज्याच्या उदरात दिसले मागा बाळपणी श्रीपती जै एक वेळ खाडली होती माती ते कोपोनी हाती शोधे धरिला
मग भेने भेने रैसे मुकी झाडा द्यावयाची निमिषे चौदाही भुवने सावकाशे डाविली टी आईला आपल्या वडनामध्ये मुखामध्ये 14 ब्रह्मांड दाखवले. आणखी एकदा प्रसंग घडला त्याचा सुद्धा विचार करू आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करू. आई वैतागली, बाळा अरे तुला गावातल्या गवळणी गारा निघून माझ्याकडे येतात, तू खोड्या करतोस, काय झालं तुला? तुला मी नवस करणार आहे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा माझ्या बाळाला गुण येऊ दे आणि तुला मोदक लाडू अनंत चतुर्दशीला एक मास देवे खोडी नाही केली. म्हणला हे आपला अंश आहे, गणपती सुद्धा आपला अंश आहे, महिनाभर खोडी केली नाही. आईनं चतुर्थीला त्या मोदक लाडू सगळी पूजेचं साहित्य देवघरात गेले आणि देवघरात गेल्यावर पूजा मांडली. पण निरंजनी लावायला जे विष्टवय ना काड्याची डबी, त्यावेळेला काही जी सोय असेल ना द्वापर युगामध्ये, बाळा इथं बस बरं का? अरे मोदक आहेत, लाडू आहेत, मांजर येईल. ते म्हणलं एवढा बोका इथं आहे, मांजर कशी येते? आई गेल्याबरोबर गणपतीच्या पोटात बोट घातलं बुंबीत, डाबऱ्या तू मोदक खाणार आहेस? मी नाही भाऊ खाणार. सांग खातोस का? नाही. आईला सांगतोस का? अजिबात नाही. मोदकही खाल्ले, लाडूही खाल्ले, पण कृष्णाला कळालं आईनं दरडावल्यावर हा नक्की साक्षात दिल्याशिवाय राहणार नाही, गणपतीत गिळून टाकला. आई आली ना निरंजनी लावण्यासाठी विष्णवाची, ते सोय केली आणि हिरडत बसला. काय झालं कृष्ण? आई तुझं नशीब चांगलं, म्हणला तुझं नशीब चांगलं. अरे झालं का? आम्हाला मोठं काय झाले? म्हणला गणपती आला उंदरावर बसून, मोठा लट एवढ्या पोटाचा, लाडू खाल्ले, मोदक खाल्ले, माझ्या मानला सो अशी सोन लावली, मलाही गिळीत होता, तुझं नशीब चांगलं वाचलो. म्हणला आई म्हणाली खरं आलता का गणपती? मी खोटं कशाला बोलू, हे बघ वाचलो. म्हणला खरं सांग, खरं सांग. कळलं का? कृष्णा देव गिळोनी आधरियले मोन, म्हणे तुझे कोण कृष्णा वीन, तुझ्याशिवाय इथं कोण होत सांग, सांग. तोडवर तोडवर सांग. त्यावेळेस भगवंतानी आईचं मन समाधान करण्यासाठी सांग म्हणे माये रुवाशी तो नय, सांग म्हणे माये रुवाशी तो नय, सांग म्हणे माये रुवाशी तो नय, सांग म्हणे माये रुवाशी तो तवते ब्रह्मांड माझी देखी. कृष्णाच्या मुखात माती खात असताना आणि गणपती दाखवला त्यावेळेस अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात दिसले, म्हणून तुकोबाराय वर्णन करतात ते पहिल्या चरणात अनंत ब्रह्मांड उदरे. ब्रह्मांड उदारी
मांडे उडरी हरि हा बालक नंदाघरी हरि फरंती ती हरि सकल पापाचे संवारी या लागे नामे बोली जे हरि हा परमात्मा मूळ ब्रह्म भक्ताच्या निरट्टीशे प्रेमामुळं आणि यशोदा माता आणि नंद याच्या अनंत जन्माच्या पुण्याईमुळं हरि हा बालक नंदाघरी नंदाच्या घरी जन्माला आले. जेते नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण तुटया लागी तोची गोव गोकुळात होणे गोवळ म्हणवी तो बाळ येशोदेचा येशोदेचा बाळ म्हणून या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. नवल नव्हे अरे एवढा परमात्मा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाचे संस्थापिले यक्केवी स्वर्गाचे ढरले सत्ता मात्रे अपुलिया यानं ब्रह्मांड निर्माण केलं तो भक्ताच्या घरी नंदाच्या घरी जन्माला आलेला आहे. हरि हा बालक नंदा घरी नवल केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे कळे कानो बाटे कोडे ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं तृणापासून ब्रह्मदेवापर्यंत ज्याच्या मुळे उत्पत्ती स्थिती बरं का गती आणि लय ज्याच्यात तोही नंदाच्या घरी बाळ म्हणतो. नवल केवडे केवडे नकळे कानो बाटे कोडे आणखी काय नवल झालं प्रथवी जेने तृप्त केली त्याशी शोधा भोजन घाली या सर्व विश्वाला जीव घालणारा पृथ्वीमध्ये एकही जीव असा नाही त्याला अन्न दिलं नाही सर्व जीवाला सांभाळणारा कोण आहे प्रत्येक जीवाला चारा घालणारा कोण आहे परमात्मा. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मुख लील ऐसे नाही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चारा देणारा एकच परमात्मा सगळ्याला जीव घालतो. कुणाला उपाशी ठुलं का ठुलंय कुणाला नाही ठेवणारच नाही. मग असा परमात्मा यशोदेला भोजन मागतो मागतो की नाही हे माते
मला जीव घाल ए स्वदे घराकडे चाल मला जीव घाल. किंवा तुका म्हणे कळा सर्व ज्याच्या अंगी भोळेपणा लागे भीक मागे दावणिया मागे यशोदा भोजन हिंडेरा नुरान गाई पाठी. नवल ज्यानी सर्व जगाला त्रिभुवनाला तृप्त करतो तो यशोदेला भोजन मागतो. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोळे. आणखी नवल सांगू विश्वव्यापक कमळापती व्यापक कमळापती व्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती विश्वव्यापक कमळापती कमळापती विश्वात व्यापून भरलेला आहे चराचरात विठ्ठल जलीस्थळी भरला रिटा ठाव नाही उरला एवढा विश्वात भरलेला पण त्याला गवळणी कडेवर घेतात. नवल केवडे केवडे एकदा कृष्ण रडू लागला नाना परी समजावीते अरे का थापटोने निजविते परिहान राहे श्रीहरी काही केलं राहत नाही रडू लागला. आई म्हणाली काय रडतोस काय पाहिजे तुला काय देतीस मला मला चंद्र दे. काय रे ते पाण्यातला चंद्र दे रांजणामध्ये दिसतो ते स्फटिक भूमीवर दिसणार प्रतिबिंब दे डेऱ्यात घुमतय ते दे आई दे मला दे जे घुमघुम घुमते ते मला दे आता डेऱ्यातला आवाज दे कसा देता येईल गबस रे बाळा तुला बागुलबुवाला धरून देईन ते मला बागुलबुवाच दे नेला अंधाऱ्या खोलीत चाल तुला बागुलबुवा अंधाऱ्या खोल्या असतात बरं का तर खेड्यापाड्यामध्ये काही खोल्या असतात कुणाचं टिकाव टोपलं चोरून हाणलं का खोलीत टाकायचं निघून त्याला अंधारी खोली म्हणतात. चाल तुला खोलीत अंधार होता तिथं उजेड झाला मी म्हणली लाईट नाही काही नाही उजेड स्वयंप्रकाशमय होता महागत आली रडता राहीना कळलं का काकाला घेतलं भुईला टाकलं की दम धरायचा. प्रत्येक घरच्या बायाने म्हणायचं बाळा माझ्याकडे ये ना. एक जण साडी निसून आली माझ्याकडे येईल म्हणून बाळा ये म्हणला मिडी निसून यावी दुसरी मिडी निसून आली बाळा माझ्याकडे जाईना ना. अनेक प्रकारचे कपडे बदलले गवड्यांनी पण गेला आणि रडत राहीना खाली टेकलं की जीव धरायचा आणि काकाला घेतलं. 12 वाजले एक गवळण गडबडीनं काम कराय गेली सासू म्हणली कुठं चाललीस ग आत्या यशोदा माईचं बाळ रडाले त्यानं पिलं नाही भुईला टेकलं तर जीव धराले काकाला घेतलं तर उई उई करायले अगं तुला आहे का त्याला बघाय निघालीस इकडून तिकडून 12 वाजले काम केलं ना आली ना बाई यशोदा माई अजून कोण राहिली ग माय आता तू राहिली सुई माय तुमचं बाळ रडालंय म्हण ती खोलीतून वसरीवर यायला आणि ही इकडून समोर यायला हिला बघतील की हसलं ना मयू सकाळपासून कोणी बाईकडे गेलं नाही आणि तुला बघून हसलंय राधे राधे
गेही श्यामा सुंदर राधे राधे गेही श्यामा सुंदर राधे राधे गेही श्यामा सुंदर राधे राधे गेही श्यामा सुंदर राधे घे गड़े राधे घे हरिला घे गड़े राधे घे माय बाप जो विश्वात व्यापून है त्यासी गौलनी कड़िए घेटी काय नवले नवल केवडे केवडे नकळे कानो वाचे कोडे आणखी शेवटच्या मुद्द्याचा विचार बघू आणि आता कीर्तनाला सुरुवात मी भावार्थ उगा सटीप सांगतीला करले महाराज सटीप भावार अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदारात आहेत तो नंदाच्या घरी आहे का ज्याने पृथ्वीला जीव घालतो सगळ्या ब्रह्मांडाला जीव घालतो त्याला यशोदा माता जेवण घालते नवल आहे जो विश्वात व्यापून आहे त्याला गौळणी कडेवर घेतात महाराज शेवटचे नवल सांगतात तुटा तुका म्हणे तुका म्हणे हर के आ
कानो बाते बोल नगर कानो बाते बोल केवड़े केवड़े नकड़े कानो भाचे कोड़े तुका मने नटरारी भोग भोगोनी ब्रह्मचारी काय नवले कृष्ण ब्रह्मचारी कसा सोला सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा निराहारी दुर्वासा नवल नवी काय नवले एकदा गंगेच्या यमुनेच्या परपाट दुर्वासा आले सांगतील कृष्णा भगवंताला सांगतील जेवण्याची व्यवस्था करा एका शिष्यानं सांगतील कृष्णाला कृष्णानं 16,108 स्त्रियांना सांगतील स्वयंपाक तयार करा प्रत्येक बाईच्या डोक्यावर 25 किलोचं वजन असावं एवढ्या चपात्या पडद्याच्या आणि प्रत्येकीच्या डोक्यावर 25-25 किलो एवढ्या महिलांनी त्याला जेवायला घेऊन जा स्वयंपाक कर्जटवर यमुनेला पुरा आला पलकावर दुर्वास अलीकडे कळलं का आणि गोकुळ प्रत्येकाने स्वयंपाक घेतला यमुनेच्या काठावर आल्या कृष्ण काय झालं आम्ही पलकड कसं जावं का यमुनेला पूर आलेला आहे असं करा ना कृष्ण ब्रह्मचारी आहे म्हणून सांगा त्या म्हणू लागले माय 16,108 बायका कळलं का प्रत्येकीला 10 पोरं आणि 1 पोरगी गणित करा त्या कॅल्क्युलेटरमध्ये एवढे एक राष्ट्राना ब्रह्मचारी म्हणाले कळलं का ओ कालिंदे सत्यभामे ओ रुक्मिणी ए जांबवंते हे वृंदा हे लक्ष्मणा अगे मुख्य आठवते बरं का हा कसं म्हणाले का ब्रह्मचारी आपणाला काय करायचं का म्हणूया हे यमुना माय आमचा मालक ब्रह्मचारी आहे मन वाढ दिस का 100 फुटाचा रस्ता भीत बांधले आणि इकडंही पाणी आणि तिकडं पाणी असं बायानी बोट टुचून बघतो तर आलकडे येईना मग उमली न्यारचं वाळवंटातून पडकड गेल्या खडकावर बसलो होतो महाराज का त्याचे शिंडी आवळत आणि दाढी पाटाळत असलं बरं का पोट कपाट हाडाला लागले गुडगे कानाच्या वरी त्या म्हणले मायू असलं म्हातारं महाराज एवढा स्वयंपाक खाते का ग महाराज जेवाय आणले म्हणला लाईन लागा इथून किनगाव पोस्टवर लाईन लागली 16,108 प्रत्येकीच्या डोक्यावर टोपलं त्यानं सांगतील 2 जबरदस्त बाया टोपलं दोघीने उचलून तोंडात टाकायची ते मैल यंत्राच्या तोंडात टाकतो का नाही सोयाबीनचं असं दोघीने उचलायचं आणि आ केलं की टोपलं तिरीच व्हायचं त्यानं एकच गास करायचा हा येऊ द्या येऊ द्या पुऱ्या बायाच्या टोपल्यातलं खाल्लं म्हणलं झालं का म्हणलं कमीच आणलं मायो एवढं खाल्लं म्हणला कमी टाणलं म्हणला आता डुमार घेऊन या माई उमले यमुना जशा तशी भरून होती कशावर आल्या महाराज आम्हाला लेकरा बाळा जायचंय म्हणला कसे आलताव आमचा मालक ब्रह्मचारी आहे हे त्याचं सांगून आलताव म्हणला मी त्याचा गुरु आहे का शिष्य आहे गुरु आहे जा यमुनेला सांगा 7,000 खंडे अन्न खाऊन हे महाराज उपाशी आहे म्हणा ते म्हणले माय हो एवढं खाल्लेलं कुठे गेलो ग उपाशी म्हणाले चला आपल्याला काय करायचं यमुना माय हे दुर्वास महाराज उपाशी आहेत म्हण आणि वाढ दे
पहिल्यापेक्षा 10-10 फूट रुंदी करून काय तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी पलकड्या कडला आला आल्याबरोबर कळून म्हणू लागलं कसं झालं ग शेव एवढं खाऊन उपाशी म्हणाले आणि एवढ्या स्त्रिया असून हे ब्रह्मचारी म्हणाले मजा भूली पडली कैशा परी बळगा तुमा मान कळे अद्याप वरी भोग भोगोने म्हणे ब्रह्मचारी एवढा परमात्मा हे नवलय नवल केवडे केवडे परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी वाळ्या वाक्या अंडू कृष्ण नवनीत चोरी तो परब्रह्म आहे निष्काम आहे निराळ आहे हे सगळं नाटक आहे नवले नवल केवडे केवडे नकळे काढो वाचे कोडे अभंगाचा भावात विठ्ठल विठ्ठल संप्रदायाचा नियम आहे याप्रमाणे अभंगाचा भावार सांगतील आता काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन म्हणजे काय चरित्र होते उच्चारावे 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 एवढ्या लोकांनी म्हणा काय गाणाराची कीर्तन कराची जोड वाजवणारा किती वाजवतो गोड संगतीला पीठीची जोड आता कोण म्हणील सोड पाठ नसलं तरी सूर मिलाया म्हणतात ना तुम्ही म्हणून आपला मुद्दा आहे एक 4-5 तासामध्ये आता सोडून देऊ जास्त वेळ गडबड करायची चरित्र ते उच्चारावे चरित्राचा विचार करा उच्चार करा आचार करायचा नाही कुणी गवळण व्हायची नाही आता मी पहिलं होत होतो वा गवळणी म्हणत होत होतो वा आता कीर्तनकार झाल्यामुळं सांगालो हे नाही तर मी साडी नेसायची आणि वेगळ्याच गवळणी म्हणायच्या मी नाचते मी हसते कृष्णाच्या दरबारात आणि त्याने म्हणायचं कुठं चाललीस ढोकान जरा बोला सुन कुंजबानी वाट बंद केली कान काट्यात नाही माट्यात नाही असं सोंग करायचं नाही महा बघा मातृगमनाचं पाटक लागते बरं का हरतील वस्त्र गोपिकाच्या मिसे पापच्या सरीसे मात्रागमन म्हणून कुणी कृष्ण व्हायचं नाही साडी नेसायची नाही गवळण व्हायची नाही चरित्र ते उच्चारावे आणि जर पुरुषानं साडी नेसली काय होत टाळी वाजवायची साडी नेसल्यास माळेगावचा हिजडा काय होतय पुरुषाशी स्त्री वेष देखताप पाहणारा जाय अधपाताप जो स्त्रीवेष परिधान करिता सप्त जन्म हिजडा होय 7 जन्म माळेगावात 10 रुपयाच्या कमी घेत नाही बघा आमची आणि कुठं उभं राहते बेटी गतिरोधकावर जिथं गाडी टाक काय बाजूला म्हणलं की जरा आमच्या सारख्याला भेटेवर का पोरसोर ड्रायव्हर असावे काय रुपया त्याच्या कालरला धरतीत हिजडा होते आमच्या गुरुबंधू सोपान काकानं म्हणत जाव बरं का कळ का राधा हो नाटो कोबडा
नाचतो कोंबडा होयतो हिजडा सप्त जन्म म्हणून चरित्र ते उच्चारावे. गोकुळात केलेलं चरित्र हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोडणे राखीत आहे. त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे, विचार जरूर करायचा आहे. महत्त्वाचा मुद्दा असं आहे, या द्वापर युगामध्ये दैत्यांचं प्रस्थ माटलं, कंस चाणूर मुष्टिक प्रलंब बगासूर आगासूर कागासूर रिटासूर तरणावरच अनेक दैत्य उन्माद झाले. देवलोकांनी क्षीरसागरामध्ये विनंती केली, क्षीरसागराच्या भगवंतांनी सांगितलं मी अवतार घेणार आहे. गोकुळामध्ये अवतार घेतला आणि मी वसुदेव देवकीच्या पोटाला येईन असं सांगितलं. आकाशवाणी झाली, आनंद झाला. श्रावण महिना मध्यरात्र 12 वाजता अष्टमी 8 वर्षाची वामन मूर्ती जेलमध्ये जेलत कुठल्या. मी एकदा गेलतो मथुरेला, मथुरेची जेल पाहिली बरं का, मी स्वतः जाऊन पाहिलेली आहे. अजून त्या साखळ्या कड्या आणि गाडगं ते पाण्याचं अजूनही त्या ठिकाणी अष्टकोनी अशी जेल आहे बरं का. वरून मधी जायचं, वरून पुन्हा बाहेर निघायचं, दुसऱ्याला वाट नाही, एकाच माणसाला जाता येतं. आणि त्या जेलमध्ये पहिला मुलगा कीर्तिमान झाला. पोटाची प्रसूत नेहून या देत सहाही मारी दुराचारी, सहा मारले. सातवा योग मायेनं रोहिणीच्या उदरात घातला. आठवा अष्टमीच्या दिवशी 12 वाजता जन्माला आले आणि रडू लागले. आई उठली, बाळा कोण आहे? मला आई. तेव्हा मम्मी नव्हतं की. आई मी तुझा बाळ. मयू असलं कसलं, सावळा चिमणा कमरेला पिठांबर मुरली हातामध्ये मोर मुकुट हळलं का. आणि बाळा कोण आहे? मला मी तुझं बाळ आहे. वसुदेवाला उठवलं, उठवा उठा बरं, हे आपलं बाळ म्हणाले. वसुदेव उठले आणि पाहिलं, वामन मूर्ती 8 वर्षाची, शंखचक्र पडा पद्मगडा सगळं आयुष्य असणार आहे. ओळखिलं, कळलाशी मजा ओळखिले तूज आयुट गाई ब्राह्मणाशी सोडी संकल्प मानशी. बाळा एवढ्या जेलमध्ये कसा आलास? तुला भीती? काय भीती नाही म्हणलं. अरे पण तुला आता काय करावं? काही नाही, मी तुमच्या पुण्याईनं तुम्ही 3 जन्म माझ्या पोटाला या असं सांगतील. तर तुम्ही पहिल्या जन्मामध्ये प्रजापती सुतापा आणि पृष्णी नावाची जी माझी माता, तुम्ही दोघांनी 10,000 वर्ष तप केलं ना, आणि त्यावेळेस मागतील तर देवा आमच्या पोटाला ये, देवा आमच्या पोटाला ये, देवा आमच्या पोटाला ये. 3 म्हणल्यामुळं मी 3 अवतार तुमच्या पोटी घेतले. पहिला जन्म कश्यप आणि आदिती तुम्हीच होतात, मी वामन रूपाने अवतारला आलो. तुम्ही दुसरा जन्म जमदाग्नी रेणुका तुम्हीच झालात, मी परशुराम रूपाने अवतीर्ण झालो. आणि आता वसुदेव देवकी तुम्हीच झालात, आता मी कृष्ण रूपाने तुमच्या जन्माला ऋण फेडावं या आकाराशी आला. पण बाळा या झेलमधून आता कसं करावं? काही नाही, मला इथून उचला. Oh,
उचलीला कमळापटी पायीचे बंधने गळटी त्रिलोक्यात जो न माय त्याशी बंधन करील काय कवाडे आपोआप उघडले ते रक्षपाळ होते ना वसन असे पडले गोष्टीओ म्हणलं यांचं ढोंग आहे का खरे एक जणाच्या पायावर पाय दिला मला कोण आहे रे हे मला उलशी आहे का ते म्या मोहिले सकळ म्हणती रक्षपाळ बाहेर आल्याबरोबर पाऊस पडू लागला मंद मंद पडे पाऊस श्री छाया करी शेष यमुनेच्या तीरावर आले पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट यमुनेला भगवंताचं दर्शन घ्यावं वाटलं आणि भगवंतानी अंगठा लावला शरारा पाणी उतरलं यशोदामाई झोपल्या होत्या कळलं का आणि तिथं मुलगी जन्माला आली होती इकडं मुलगा आणि तिकडं मुलगी ठेवी कृष्णा जिरा माया घेऊन निघाला कृष्णाला ठुलं आणि माया घेऊन निघाला आल्याबरोबर कड्या कुलप जसेचे उघडे होते आणि आत गेल्याबरोबर पहिल्यासारख्या कड्या लागल्या आणि सेवक खरबडून उठले ती रडू लागली ना पोरगी रडत असती बरं का जन्मल्याबरोबर करले महाराज जन्मलं की पोरगी तुमच्या घरातून काही ना काही न्याहणारच आहे म्हणून रडती हा कळ का आणि पोरग म्हणतं एवढ्या कुटुंबाचा बाहेर कवा वागू रे म्हणतो बाहेरभर रडतच नाही पोरगी आहे का पोरग आहे म्हाताऱ्या बाहेरच ओळखी त्यात आजा ते जी मुलगी बाळाची व्हायला ना तिची आजा बाहेर असतात लवकर रडली का माय गाबडी झाली गे तव्वाच ओळखी त्यात ती चरचर रडती हा मग ज्यावेळेस आणि रडायला सुरू केलं सेवकांनी सांगतील ताटडीने जाती कंसा सेवक सांगती वैरी जन्माला मार आला कंस दादा मुलगी आहे मारू नको याची पायली भरायची राहिली होती ना हात धरले पाय धरले त्याच्या हातात घर 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 फिरवली आणि आपटा गेल्याबरोबर हातीची निष्ठोनी आगेली आकाशात जाऊन सांगतील मूर्खा तुझं लागी वधी उपजला मजादी अरे माझ्या आधी तुला मारणारा जन्माला आलेला आहे देवकीचे समाधान सांगे ब्रह्मज्ञान आईचं बहिणीचं समाधान केलं पण जेलट ठेवलं होतं बरं का इकडं ब्रह्ममुहूर्तावर पहाटे शुभ मुहूर्तावर त्या यशोदामाईच्या जवळ दाई होते ना दाई दाई पुन्हा सुईनी सुईनी दाईपेक्षा जवळ असती सुईनी म्हणजे आताच्या ते आशा वगैरे आहेत ना आशा लोहटून गोळ्या देतात कशा त्या आशा आणि ती सगळ्यात जवळ असणारी एक सुईनी बाळणपणात अगदी जवळ असते तिनं दासीला सांगतील सुईनीची गलबल झाली आणि दासी जणी गावात सांगतील एकमेला काय झालं पोर गवळणमाती गवळणी ला गवळण मने गवळणी Yeah.
गवाटी सुनता वडे एक बावी एक पुडे एक बावी सुनता वडे गोकुळात आनंद झाला गुडिया तोरणे करती कथा गाठी गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी आनंद झाला पण इकडं दुष्टा टळकाप सुटला कंसाला थरकाप सुटला गोकुळाचा आनंद आणि मथुरेमध्ये बोंबा बोंब रक्ताचा पाऊस पडला कंसानं सभा भरवली माझा वैरी गोकुळात वाढतो कोण मारणारे पहिल्या सुरला विडा उचलला बाईन पुतना काय नाव तिचं पुण्य नाही पुत्र नाही निपुत्रिक ही मागच्या अवतारात कोण होती बळीची बहीण रत्नमाला तिचं नाव काय बळीची बहीण रत्नमाला तिनं बळीला पाहिलं होत बळीला पाहिलं गोजर वामन रूप पाहिलं म्हणजे माय असं पोरग माझ्या पोटाला यावं आणि मी त्याला काकेला घेऊन पाजावं असलं बाळ माझ्या पोटाला यावं हा संकल्प कुणाचा रत्नमालेचा बळीनं ज्यावेळेस संकल्प सोडला विराट स्वरूप घेतलं आणि बळीला पाटळात घातलं त्याला बहिणीनं संकल्प केला असलं लेकरू विष पाजून मारावं लागते दोन्ही संकल्प कुणाचे त्या रत्नमालेचे म्हणून ती पुतना मथुरेतून गोकुळ आली साडी अंगावर भरझरी अशी साडी होती अशी सुंदर होती का गावातल्या बाई म्हणलं मो असली साडी मी माझ्या मालकाला घ्यायच लावणार आहे तिच्या पदराचा वास घेऊ लागल्या ती पुढी आणि बाया माग मो काय अप्सर आहे गे काही काही माणसं म्हणू लागली क्या बाबा कुठ मला बाई रस्त्यान होत महागट माणसं कशाला ती बाई बघायला गवळणीन गोपाळ त्या बाईच्या माग हे सोडे हा काली कुणाची पुतण्याची अगं तुला बाळ झालं म्हण बाई तू कोण अग मी तुझी मावस 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 बहीण नाही म्हणजे असताल पण बाळ झोपले कृष्णाने विचार केला पहिल्या भवनीला जर मी झोपतो तर ही आणखी गावातले लेकर मारल्याशिवाय राहत नाही कीर्तन लवकर कसं सोडाय म्हणणाराचं गुत काढल्याशिवाय आता इथं कोणी तसं म्हणणार नाही काय ग जागा आहे ना आता उरपट्या बावल्याची दिसू लागली यशोदामाई पाळण्यात गेली बाळा काय झालं तुला उठायला म्हणला तुला मारील बघू म्हणला कोण कुणाचा गुत्ता काढते यावेळेस विषय बरो निष्ठन निघाली पुटना तिथे देखोनी काना दूध मागे ए शोडा कामात गुंग होती हिनं लेकरू घेतलं पुन कडेवर जे बळीच्या द्वारामध्ये संकल्प केला होता त्या बाळाला पाजाय सुरू केलं पण विष पाजलं विष कळलं का ते विष पिऊन घेतलं भगवंताने रक्त ओढलं आणि प्राणाला हात घातला पाच प्राण आहेत आणि उपप्राण पाच आहेत प्राण अपान व्यान उडान समान करकल धनंजय असे उपप्राण पाच मग बाळा मला सोड रे माय मी येत नाही रे म्हणला मी कुणाला आधी धरीत नाही आणि धरल्यावर सोडीतच नाही कळलं का गुत्ता काढतोय देव पण सोडीत देवाला ज्याच्या घरान त्याच्या घरावर पडे चिरा देवाची ती खून करावे वाटुळे देव ज्याच्या घराला आला त्याचं वाटुळ होते लौकिक मध्ये लौकिकात कळलं का आणि अध्यात्मात देव त्याच्या घरी राबतो हे ध्यानात ठेवी जा सोडलं नाही मायो मेले काय उचललं म्हणजे शेवटी दादाचं काम आहे आणि गावाच्या बाहेर धाड अशा गाय रानात पडली बरोबर 1 किलोमीटर लांब होती म्हणा ना कीर्तनात अतिशोक्ती हा दोष ठरू शकत नाही एखादा विषय तुम्हाला सिद्ध करून दाखवत असताना 1/2 किलोमीटर रुंद आणि 1 किलोमीटर आई पळाली गावातले सगळे पळाले गवळारी पळाल्या माय रडू लागली
शिडी लावून काढलं त्याला. रडे तेव्हा माया वाटला शिवातानया, भाळी अंगारा लावीत कान ठोकू लागल्या त्याचे. मला काही झालं नाही म्हणला, तोडून त्याचे तुकडे केले. नामा म्हणे दिले दिला अग्न, पहिलं संकट कळलं का. तुका म्हणे देवे पुतना सोशी अली जीवे, खोटे जाणो नि अंतर न साहेची विश्वांबर. बहुणीला बाई मारली, पुन्हा माबळ भट्ट आला, त्याला सुद्धा रट्टे दिले. कपट्या माबळ भट्टा दिले पिढे दान, सोशिरी पुतना विषे पाजे टाजी सण. उकळे बांधिता उठिले विमळून, उकळे तांगामी बक्षो निम्रटिका वडनी डाविले भुवन हो, भुवनी वडनी भुवन हो, बक्षो निम्रटिका वडनी डाविले भुवन हो, सुनी उदतागत की भुवनी हो. ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे. गोकुळाचा काणा अवतरला ताणा, प्रथम पुटना सोशियली पहिल्या सुरला बाई मारली. जन्मला चोकट घालू आला विट पिढे, माबळ भट पिटविला पिढ्यानं मारून माबळ भट पिटविला. आणि कृष्ण थोडा मोठा झाला, रांगू लागला. दोन संकट झाले काय, तरणावर्त षटकासूर हे मारले. पुन्हा त्याच्यानंतर रांगू लागला अंगणी माता जावळाची वेणी. आणि रांगताना चरित केलं, रांगता गोडने राखीता हे. रांगत असताना काय चरित्र केलं याचा थोडा विचार बघू. आणि लगेच सुरुवात करू. सुरुवात का सोडायचं, सुरुवात मुद्दा लक्षात घ्या. अरे का रांगता रांगता गवळणीच्या घरी गेला. ती गवळण गेली ती पाण्याला. कुठे गेली? पाणी आला, दारात उभारला आणि असं बोट केलं. मास्टर च्यावी कुलूप निघालं, कडी निघाली, कवाड माग सरकलं, गाडगे खाली असे बोटानच केल्याबरोबर खाली उतरले. लोणी खाल्लं, म्हणला लोणी चांगले. एक गोळा घेतला हातात. कोणाच्या घरी जातो होता? घर पाहून एकांताचे नवविदा नवनीताचे. तुका म्हणे चित्त करावे निर्बळ येवणी गोपाळ, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे गरुड ढोजे. पाय बाप कोणाच्या घरला देव जात नव्हता, ज्याचं चित्त मृदू लोण्यासारखं आहे त्याच्या घरी चोरी करावी. गवळण पाण्याला गेलेली आहे, यानं लोण्याचा गोळा हातात घेतला आणि बाहेर आल्याबरोबरच्या गवळणी पाहिलं. माहिती म्हणली माझं ह्यानं कवाड उघडलं का काय, माझ्या घरात चोरी केली का काय. म्हणून बघते रांजणात घागरी चिली, घरात जाते तर गाडग्यात लोणी नाही. कृष्णाच्या मागत पळू पळू आली. यशोदा मला सांगू लागले, यशोदे येणे माझे कवाड उघडले, येणे शिंके वो तोडिले, दया दुधाते बक्षिले उलंडिले ताकाते. तू पाहिलंस का ग? मी पाहिलं, माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानं बघतील. मी कसा पाहिलास? तळवे तळहात तळहात गीत, तळवे तळहात तळहात गीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात तळहात गीत, तळवे तळहात तळहात गीत, रंगाने
यमुना पानी या नवजाती धरोनी खांबाशी बांधी शिक्षा दावी ते गोविंदा नाना प्रकारच्या खोड्या चोऱ्या करू लागला. एका दिवशी पोर बघतिले हे पोरो याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल ठोवरी. दारात म्हातारं झोपलं होतं करले महाराज म्हातारे फंटा मामा मी शेताला चालले कृष्ण येईल पोर घेऊन आणि काय करील कवाड उघडील लोणी खाईल तुम्ही दारात झोपा म्हातारा दारात. पोर गेले कृष्णा म्हणला म्हातारा दारात आहे तुम्हाला काय करायचं म्हणला त्याने एक मंत्र मारला त्या म्हाताऱ्याला आकुचान मकुचान बिलबिल गायचान कलानखोर जगलांचोर कुणी कापडी कुणी बसाडी छू ते नाकाला लावल्यावर कसं सुंड होते म्हातार सुंड झालं बाबा 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 अजिबात झालं ना पलकड पाय ठून मधी कृष्ण गेला लोण्याचे गाडगे बाहेर दिले आणि टाकाटा डेरा घेतला बोबडा म्हणू लागला बोबड्या म्हणला कृष्णा हट्टाक कशाला तुला काय करायचं म्हणला पायऱ्यावर ठू लाग पायऱ्यावर डेरा ठूला काय करतो मला ह्या चाडू अस्क्यात घालायचं आहे फार मला मरत मरत नाही मी मारल्याशिवाय मरत देवानं मारल्याशिवाय मला हे म्हातारा दारा झोपायला का नाही याच्या डोशकात दियारा टाकला की गावात कोणताच म्हातारा गाव घरी राहत एकापासून योजना पूर्ण गावात बघा आलेलं मलल मलल टन दिशा डेरा बरं का म्हातारा ओ केलं शिकून शिकून ती गवळण घरला आली यशोदा माईच्या यशोदे परवा लांबच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन टाकाचा डेरा शैरा त्यावरी फोडिला. एक जणाच्या डोशक्यात फोडला पण दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरच्या म्हाताऱ्याने हेकलाटाची काठी वळकटी मामा कुठं चालला शेताला जातो वगार संघ संघ घेऊन जातो म्हणला गरीब असा की गरीब अस नाका त्या हायबत्याच्या डोसक्यात ढेरा टाकला माझ्या ढोसक्यात बी टाकील सगळे म्हातारे भाई. कृष्ण म्हणला बोबडे म्हणला कृष्णा गावात म्हटालच नाही योजना पाच वर्षाची पक्की आई कागाळ्या करून वैतागली बर का कृष्णा तू गावात राहू नकोस उद्या जाई न मिराना सवे गे हो निगोदना काय कमी आहे कृष्णा काय उने का करी टोशी चोरी किती सांगू तुझ नाही कशी हरी परे परता तू पडून राशी धुरी आनावरिया लोके का बाहेरी हो. कृष्ण परमात्मा काही वास्त्र घेऊन ज्यावेळेस यमुनेच्या काठावर जात होता मथुरेच्या काठ आणि त्यावेळेस काय चरित्र केलं एखाद्या चरित्राचा विचार करू आणि लगेच कीर्तन सुरुवात ऐ म्हणू नका हो. रोज कृष्णानं जावं एक प्रमाणबद्ध दृष्टांत सांगणारे बरं का गुरमे पायातल्या मुंग्याच गेल्या नाहीत हनुमान हुंडरी नाचला हो तरी गुडघे दुखले नाहीत काय कमाल हे आता पाय त्याची बसू देणार बरं का हरण म्हणून काय मुद्दा आहे कृष्ण ज्यावेळेस यमुनेच्या काठावर गेले आणि कृष्णाला भेटण्याच्या निमित्ताने गवळणी पाण्याला जायच्या करले महाराज तुम्हाला सांगतो तुम्ही कुणाला सांगू नका एक गोष्ट बरो नाही कुणाला सांगू नका एका त्या गावाची गोमाई नावाची गवळण होती गोकुळी गोमाई गवळणी तिच्या सुना चौकीजणी यमुने गेल्या एकी दिनी तवटीही कृष्ण पाहिला. कान खोलून दृष्टांत आहे का हे सहसा तुम्हाला ऐकाय मिळणार नाही.
जवळ बसल्या मांडीवर घ्याची आणि त्याच्या पप्प्या घेऊ लागल्या. चौकी बी कुणाच्या पप्पी घेऊ लागल्या? कृष्णाच्या. कुठ? यमुनेच्या वाळवंटात काठावर. हे कोण बघतील बर का? ज्यानी कृष्ण पाहिला आणि कृष्ण कृष्ण लागले ध्यान बर का? कृष्णयुक्त झाले मन देहभान विसरल्या. त्या चौकीजणी देहभान विसरल्या आणि कृष्णाच्या पप्प्या घेऊ लागल्या. पण एक पाण्याला शेजारी नालती सवे एक होती शेजारीन. तिने लांबून बघतील माय वमाईच्या सुना बिघडल्या गय. बायाला दुसरं काम नसते, हिचा अस आणि तिच तस बर का? सवे एक होती शेजारीन घराशी आली धावून गोमाईशी वर्तमान सर्व ही विदित केलं. गोमाई माझं नाव सांगू नको ग, तुझ्या सुना आणि त्याची पप्पी घेऊ लागल्या काय मुका? माझं नाव सांगू नको बर का? ही पळाल्या बरोबर कृष्ण मागत आला. ए राखी लपवी आपल्या सुना, तुझ्या सुना लपव ग मा का? लय मी यगळत बघतील. हिनं काय म्हणली? सुनेचे नक दृष्टी पडू देईना. तितक्या दारात दिसला ती गोमाई म्हणली ए जरी का येशील माझ्या सदना, नाशिका तीन लावीन तीन बोटे चुना. तुझ्या नाकाला तीन बोट चुनाच वडते. ते म्हणला बघू कोण कुणाच्या नाकाला चुना लावते. भगवंतानी काय केलं? देव ब्राह्मणीचा वेश बरं का? आणि त्यावेळेस प्रगट झाला जगन्निवास. ब्राह्मणीचा रूप रूप धरलं. देव कोण झाला? बामणीन बाई म्हातारी बरं का? कष्ट करू लागला बरं का? अंग का पटसे ठर ठर का ती इतकी हळू लागली. कृष्ण होता श्यामाई झाला श्यामाई बरं का? कृष्ण कापट असे ठरठरा टोल सावरून उभे राहे धरा बर. आणि ते गोमाईन बघतील ए म्हातारे. गोमाई म्हणे हो साजनी, जातीस कोटे आलीस कोटोनी, अशा पास नाही कोणी माझी मीची अकली. हा कुठून आलीस ग बाई? काय नाव आहे तुझं? माझं नाव श्यामाई आहे ग. गोमाई करून आले काशी, पुढे जाणे रामेश्वराशी, बहुत तीर्थे करणे आहे मानशी, आजी ये वस्ती शी मी आले. माया या गोकुळात आले ग, मला रात्रीच्या रात कुणी जागा देईना. कोणी जागा देईना माय, मी कुणाची जागा उचलून निघाले ग. एवढ्या नगरा माझी कोणी, दयाळू नाही तुझ वाचोनी, जागा देई वृंदावनी रातच्या रात राहीन. अग माय तुझ्यासारखी दयाळू मयाळू कुणी नाही, मी तुझ्या वृंदावना ठिकाणी झोपन आणि सकाळ उठून जाईन. हिने काय म्हणली होती माहिती आहे का? माझ्या नख सन सुनचं नख दृष्टी पडू देणार नाही आणि ये तुझ्या नाकाला चुना लावल्याशिवाय राहणार नाही. ही श्यामाई झाली आणि वृंदावनापाशी झोपली. बाहेर सुटल्या मेघाच्या धारा, थंडगार सुटला वारा, श्यामाई कापट से ठरठरा. गोनाईन गोमाईने देखील माय पाऊस आला गय मरत्यो गय. हिचा आवाज श्यामाईचा आवाज गोमाईन ती पत्रातूनच म्हणू लागली घरातून ए श्यामाई श्यामाई अग घरात ये. न ग माय मी कुणाच्या घरला जाईना ग, मरून जाईन वृंदावनी, मी परीक जाईना कोणाच्या सदनी, देव राखील मज लागोनी. आईशी श्यामाई बोलली माझ्यावर देव कृपा करील ग माय, मी कुणाच्या घरात जाणार नाही. बाई आधीच गाव माझ्या उन्यावर आहे, तू मरशील कळलं का? आणि लोक माझ्यावर आळ घेतील. उठलं हाताला धरली चल घरात. ती म्हणली मला नको ग नेऊन, घरात नेऊ नको. काय कळलं? पोरी वा कवाड काढा ग. सुनाईला कवाड काढायला लावलं झावळीला.
एवढी म्हातारी मधी घ्या, लुटू नको ग बळ्याची लोटले सडनी, बळ्याची सडनी लोटले मला, मजवरी बलात्कार केला, जाऊन संग सांगे नंदजीला, आईशी गलबला करीत असे, माझ्यावर बळजबरी केली गे, मला मधी लोटला गे, नंदराजाला सांगन गे, अग उद्या सांग होय मधी, मधी लोटली कवाळ लावल्या बरोबर मुरली वाला, मन मोहन मुरली, त्या म्हणू लागल्या मयू कृष्णा, म्हणला म्हातारी महान नकाला चुना लावणार होती, म्हणला आधी म्हातारीचा आवाज होता कळलं का, आणि आता आवाज कुणा झाला 16 वर्षाचा झाला, कृष्णा होय भक्ती केला, रात्रभर आवाज बदलला, तुझी सासू काय करणार आहे भोगतो, म्हातारी म्हणली महाय आवाज तर न्यारा होता आणि आजचा कसा आवाज आलाय, परिवा कोण आहे ग, त्या म्हणल्या श्यामाई, अग असला कसा आवाज ग कळलं का, सडनी लोटटा तत्क्षणी मुक्त केल्या बर का, उद्धरिल्या चौघी कामिनी, श्या गोमाई दाराशी एवढी हकात मारी जसे उजळलं, परिवा कवाड काढा ग तेवढी म्हातारी बाहेर काढा, कोण काढा म्हातारी, म्हातारी कवाड काढा म्हणल्या बरोबर हा मुरलीवाला दारात, मायू म्हणली तू हो डोमलं बसलं म्हातारी कसा झालता, तू म्हणलीस ना माझ्या नाकाला चुना लावीन, गोनाई लागली चरणा पुनीत केल्या माझ्या सुनाम, कळलं का, हे ऐकून या काना पळो जागे तये वेळी, मला म्हातारी मारल्याशिवाय राहता नाही, भगवंत पळून गेले, नाना प्रकारच्या खोड्या त्या गावात केल्या, गाई चाराव्या घरला यावं, गाई चाराव्या घरला या, मुरली मुरली वाजवाई आणि मुरलीच्या वेणून कवळणी आणि मोहून जाव्या, वृंदावनी वेणू कवणाचा मायवाजे, वृंदावनी असताना वेणू वाजवावा आणि गवळणी पाण्याच्या निमित्ताने आणि मथुरेला कुठं या गोकुळात जाव्यात, म्हणजे गाई चारायला गेलेल्या भगवंताकडे जाव्या यमुनेच्या तीरावर कृष्णाला पाहण्यासाठी, चला बाई पांडुरंग पाहुवाळ म्हणती, कळलं का, कृष्णाची भेट घेण्यासाठी गवळणी भरिला उलंडो निरिता करी घट, मिस पाणीयाची गोविंदाची चट चाली झडझडा उसंटोनी वाट, पाहे पाळटोनी उबाट उचनी टोम, रोज गवळणी दर्शन घ्यावं आणि भगवंत गाई चारून घरला यावे, रोज कुठं जावे वृंदावनच जावे, एका दिवशी खेळता खेळता गोपाळ दमले, काम सारोनी सकळ आले आवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणत्या नाशी डोऱ्या, कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळाया ते सुख, मग आता काय करा, चला वळू गाई बैसू जेऊ एकेटाई, कृष्णचरित्र एवढं आहे माय बाप, हजारो हजारो कीर्तनातून संपणारं चरित्र नाही, आपल्या वेळेपुरतं सांगावं लागतं, आता आपला वेळ मला वाटतं 11:15 सुरू झालं आणि 1 वाजला आहे की नाही, आता याच्या या चरित्राचा समारोप, यानंतर थोडी आमच्या दिंडीबद्दलची माहिती आणि सांगण्यात येईल, भाऊ टोळा आपल्या याबद्दल बोलतील, कळलं, आणि हा प्रसंग
पुन्हा महाप्रसादच्या निमित्ताने याची सर्व आमच्या काल्याची कीर्तनाची परिसमाप्ती होईल. म्हणून हे गोपाळ, ज्यावेळेस कृष्णा भुका लागल्यात, कळलं का, शिडोऱ्या आहेत. कोणती शिडोरी? शिडोरी ते पाप पुण्य सवेशीन भिकेचा. मग एक काम करा ना, माझी असेल तशी आणा, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. तुकाराम मार म्हणले, तुका म्हणे घरी माझे कुणी नाही हरी, नका करू दुरी मध पाया वेगळे. म्हणून सगळ्यांच्या शुद्र एकत्रित केल्या, पण गाई लांबल्या होत्या. गाई कोण आणते? त्या बोबड्याला झाडायचं, बोबड्या गाई घेऊन ये. ते म्हणला, मी जाणार नाही. का? अरे काल एक तुझी मोठी ढवळी गाई हलती ना, तुम्ही मोठ्या मोठ्या पाटलाच्या लोकांनी खरोट खाल्ला, आणि मी गरीब असताना मला थोडा दिला ना, मी गाई राखणार नाही. म्हणून बोबड्यानं सांगतील कृष्णाला, कानुबा सांभाळ रे थांबाला पुल्या गाई, कानुबा सांभाळ रे थांबाला पुल्या गाई, कानुबा थांबाल 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 रे थांबाला पुल्या गाई, कालले ढवली गाय याली तुम्ही सगळ्यांनी नाही नाही खाला, कधी म्हणून ठोला दिला, कानुबा थांबाल रे थांबाला पुल्या गाई, कानुबा थांबाल रे थांबाला पुल्या गाई, कानुबा थांबाल रे थांबाला पुल्या गाई, कानुबा थांबाल रे थांबाला पुल्या गाई. तू मोठ्या घरचा माणूस आहेस, तुझ्या गाई राखणार नाही. तुका म्हणे तू राख म्हणे रे, मग त्या एरी आम्ही जाणू. भगवंताने बासरी वाजवली, गाई कळमाखाली बसल्या, आणि गोपाळ ज्यावेळेस एकमेकाच्या मुखात येऊन एकमेका घालू मुखी देऊ मुखी सुखी घालू, हुंबरी वैकुंठी तू आयशी नाही कवळ काही काल्याची. हा काला जो आमचा जो काला आहे ना, ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, देवलोकांना काला नाही. कारण आश करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, इथलचा काला वैकुंठात नाही, ब्रह्मलोकात नाही, सत्यलोकात नाही. कळलं का? काला हा करोनी गोपाळ काला वेणू नादी हो. कळलं का? गोपाळाची मांडे गोपिका सहित सवे गोपाळाची मांडी हो. गोपाळ काला काल होता असतो कुठं? अनादी काळापासून, अनादी पंढरपूर आणि अनादी काला. ज्याला ती कालची पौर्णिमा आहे, ज्याला गुरुपौर्णिमा, ज्याला बुद्ध पौर्णिमा, आणि ज्याला व्यास पौर्णिमा जे म्हणतो ना, आणि ती पौर्णिमेला आमची गोपाळ काला प्रश्न होतो. ते आज आमच्या इथं काला संपन्न झाला. आमच्या या काल्याच्या प्रसंगानिमित्त आपण उपस्थित असलेले सर्व भाविक, या अमृतपुरातील अमृतपूर परिसरातील दिंडीत असणारे सर्व 150 जे आमचे वारकरी होते, त्यात ते जे काही आले असतील काही नसतील, बहुतांश आलेलेच आहेत. आमचे हे टाळकरी वाटणी महिनाभर भजन करणारे, कळलं का, आणि त्या झेंडेकरी पालक ठोकणारे आमचे ते सुकरे मामा आणि गुरमे मामा, पहाटेपासून गर्दा करणं, उठा उठा, आमचे चोपदार शिट्टी वाजवणं. मग एका दिवशी शिकरले महाराज परवाच्या दिवशी आणि येऊन दुसऱ्या दिवशी झोपलो, ते लख लख पाल हालाले. म्हणलं यातोळात पाल उपटालेत का? नेमकं पोर घालतं आमचं पुण्याहून काल परवा. बाबा काय म्हणाला? अरे पाल आज उजळाय नाही तो उपटालो का? मी म्हणलं उठून बसा म्हणले, मला बघत होतो पंखा वाजवलाय, मला वाटलं पालच आहे का की. तिकडचा आनंद, तो आनंद आनंद म्हणजे आनंदच आहे हा आनंद, बरं का? नाही आनंद अशी जोडा, अशा आनंदाला जोडा नाही. आमच्या या दिंडीचा सर्वांचा जे समूह आनंदात इथपर्यंत आला, आमच्या दिंडीचे सेवक आमचे हरिभक्तीपरायण सत्यनारायणजी भाऊ, कळलं का, काळे महाराज, आमचे आईसाहेब यांना वारीला जायच्या अगोदरच मोठा अटॅक आला. एखाद्याला जर अटॅक आला असता कशाची वारी आणि राहा किर घरी, पण यांना बऱ्याच नातेवाईकांनी मुलींनी सांगतील आई आता जाऊ नका, नाही 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 नाही, वारी बंद पडायची,
नाही, संकल्पच केला आणि पूर्णतः वारी करून आले. कुठल्याच प्रकारचं भगवंतानी काही होऊ दिलं नाही. भाऊंनाही पाठीमागे एक दोन अटॅक आलेच होते, पण यांचा निश्चय आहे. मला वाटतंय तुम्हाला सर्व परिसरातील लोकांना माहीत आहे की काळे भाऊंना दिंडी चलवावीच आणि पोट भरावं असं काही का. त्यांच्या श्रीमंतीचं न घोणो घोणो चोखो त्यांच्या शब्दामध्ये एवढं भगवंतांनी त्यांच्याकडे लक्ष्मी प्रत्यक्षात नांदते आहे, पण श्रीमंती कामाची नाही आहे. तू का म्हणे येते भजन प्रमाण काय, तू का म्हणे येते भजन प्रमाण काय, थोरपण जाळावे ते एवढ्या थोरपणाला पाठीमागे सारून आमचे काळे भाऊ आईसाहेब यांनी संकल्प आणि करले महाराज तर या दिंडीच्या अगोदरही त्यांचा संकल्प. भाऊच्या गिरधर महाराजांच्याकडे तिथं पुण्याला जाणारे जे वारकरी दिंडी घेऊन जाणारे करले महाराज, मला वाटतं ही तीन माणसं, हे तीन माणसं बळ का देहपाटापर्यंत संकल्प सोडणार नाहीत, आणि ह्यांचा संकल्प तडीच जावो. भगवंतांनी यांना सद्बुद्धी आणि आयुष्याला वर्दी हो, यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मायबाप आमच्या भाऊचा या परिस्थितीमध्ये निश्चय आहे, आईसाहेबांचा निश्चय आहे, आणि कर्णे महाराजांचं तर यथांग असा सांग असणारी आम्हाला वारकऱ्यांना मदत आहे. नियमं घेणं, पंक्ती व्यवस्था, झोपण्याची पालाची सर्व व्यवस्था करतात. पण महाराजांचं मला एक मोठं कौतुक वाटतं. गेल्या वर्षी त्यांच्या अर्धांगिनी कळलं का, अर्धांगिनी त्यांना सोडून गेल्या आणि शेवटची वारी म्हणून त्याच्या आदल्या वर्षी पूर्णतः वारी केली त्यांनी. नाही तर वर्षा भिंडी शेगाव वगैरे वगैरे येत होत्या, पण त्यांना सोडून गेल्या. मला वाटते त्यांच्या सर्व घरातल्या कुटुंबियांना, सुनबाईंना, मुलांना मी कोटी कोटी नमस्कार करतो. आमच्या महाराजांना त्यांच्या सगळ्या व्यवस्था, काही व्यवस्था लागणार नाहीत. त्यांच्या पोटापाण्याची कपड्याला त्याची व्यवस्था करावी. कुठंही एवढंसुद्धा अवघड पडतं कामा नाही. कुठल्याही प्रकारची उणीव वाटू नये, त्यांना दुःख वाटू नये, कळलं का. असं तुमचे वडील आहेत असं समजून तुम्ही नक्कीच सेवा कराल. मुलं असोत, मुली असोत, नातवा बऱ्याच दोन चार सुना वगैरे आल्यावर का मला सांगतील की त्यांनी खुना, म्हणजे हे आमच्या सुना, कळलं का. पण तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, एवढं ठेवा ध्यानात की कारले महाराज, कर्ले महाराजांची सोय व्हावी. कारण ते आता देह जाईपर्यंत वारी करणारच. इथं माऊलीची मूर्ती आहे, इथला कार्यक्रम आता होणार आहे ना, आपलं कीर्तन आहे ना, आपला लागला नंबर, कीर्तन होणार आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. आणि याबद्दल मी माझ्या वाणीतून काही याबद्दल बोलत असताना अनेक आमचे अनेक सात सत्संग सहकारी सहकारी या दिंडीमध्ये सहकार्य करतात आणि आनंदात खेळबिळी दिंडी येते. आता मला वाटतं आमच्या भाऊनी याबद्दल एक 5-10 मिनटं बोलावं. माझी काल्याची शिवाय इथं थांबलेली आहे आणि एक समारोप म्हणून सर्वांच्या पुढे बोलावं, भाऊनी सांगावं आणि नंतर जे विठ्ठल होईल ही एवढी माझी अपेक्षा करून मी माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. बोला.